आता पाहूया इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्याच कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. प्रल्हाद आनंद सावंत असं या कर्मचाऱ्याचं नाव असून देवीच्या दागिन्यांची मोजात करत असताना प्रल्हाद सावंतने दागिने चोरल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. कोल्हापूर शहरातील मटका व्यवसायाची आर्थिक उलाढाल कुरिअर मार्फत होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. कुरिअर मार्फत मटक्याचं रॅकेट चालवणाऱ्या मटका व्यावसायिकांना करवीर पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे. म्हसळा तालुक्यातील संदेरी धरणात मृत माशांमुळे पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. धरणात मासेमारी करणाऱ्या खासगी ठेकेदारावर पाटबंधारे विभागानं लक्ष न ठेवल्यानं ही समस्या ओढावली आहे. धरणात मृत माशांचा खच झालाय. कुजलेल्या माशांमुळे धरणातलं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.